यश, मी तुला आधीच सांगितलंय मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये आणि तुझ्याकडून काही ऐकायचं सुद्धा नाहीये. पप्पा, यश घर सोडून निघून गेलाय. मी खूप समजावलं त्याला पप्पा, पण आपला यश आपलं काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये आता. त्याच्या प्रायोरिटीज बदलल्या आहेत ना आता. नेहासाठी घेतलाय हा निर्णय त्याने. आणि जाताना मला म्हणाला की जोपर्यंत आजोबा माझ्याशी बोलणार नाही तोपर्यंत मी या घरात पाऊल ठेवणार नाही. खूप वाईट वाटलं मला हे ऐकून पप्पा. किती जीवापाड जपलं तुम्ही त्याला लहानपणापासून आणि आता जरा जरास काय बोललात तर तुम्ही परके झालात एवढे. आपला यश एवढा मोठा झालाय का की त्याने असं म्हणावं की जोपर्यंत तुम्ही त्याच्याशी बोलत नाही तो तुमच्याशी बोलणार नाही. म्हणजे आता त्याला तुम्ही त्याच्यासमोर झुकायला हवंय का? ते मी पप्पांना यश घर सोडून निघून गेल्याचं सांगायला आले होते. आजोबा कालच तू इथे. निरोप घ्यायला. तुलाही तुझ्या मित्राच्या मागे जर घर सोडून जायचं असेल तर जायला मोकळा आहेस तू. जिगरी दोस्त ना. खोट्यामध्ये जिगरी दोस्ताची साथ ही हवीच. प्लीज असं नका बोलू. प्लीज प्लीज. नाही वाटलं नाही करे जीवाला. तो एक खोट बोलला माझ्याशी, तूही खोट बोललास. त्या दिवशी माझ्या बरोबर अम्ब्युलन्स मधून आलास तो, माझी काळजी म्हणून नाही आलास. आपल्या जिगरी दोस्ताचं भांड फुटू नाही म्हणून आलास तू. काय लाज वाटली नाही करे? कशी वाटणार म्हणा लाज. मजा आली असेल तुम्हाला या म्हाताऱ्याला फसवायला. खूप मजा आली असेल. जोकर केलात रे तुम्ही माझा. इतक्या वर्षाच्या नात्याचे चांगले पांग फेडलेत. आजोबा प्लीज तुम्ही असं नका ना बोलू. प्लीज मी कान पकडतो. मी माफी मागतो. चूक तुमची नाही आहे, चूक माझी आहे. पप्पा असं बोलू नका. पप्पा माझी चूक मला सुधारायची आहे. चला. काकू. अरे यश काय हा वेडेपणा? असं कोणी आपलं घर सोडून जात का? आणि तूच बोलतोस ना की गोष्टी बोलून सॉर्ट आउट होतात. तू बोलून बघायचंस ना. आणि अरे आम्हीही होतो. आपण सगळ्यांनी मिळून समजावलं असतं ना पप्पांना. तुझं हे असं जाणं मला बिलकुल आवडलेलं नाहीये. तू आधी परत ये बरं. काकू मला काही ऐकायचं नाहीये. तू आधी इथे ये आणि मग आपण बोलू. काकू मला नाही वाटत माझा निर्णय चुकलाय. देव ना करो पण उद्या जर का विश्वजित काकावर असा प्रसंग ओढावला तर काय करशील तू? आजोबा जेवले नाही रे. मला वाटलंच होत. काकू एक काम करशील प्लीज, आजोबांशी बोलशील काका? मला माहिती आहे ते चिडलेत, कदाचित तुझ्यावरही रागवतील बोलतील, पण त्यांना जेवायला लावशील प्लीज माझ्यासाठी? हो तू नको काळजी करूस. पण यश ऐक ना, तिथे सगळे कसे आहेत रे? हो इकडे सगळे ठीक. म्हणजे परी? परी सुद्धा. बरं ठीक आहे, तू काळजी घे. हा तुम्ही काळजी घ्या. हो हो बाय.
पप्पा जेवण आणलं. मला नकोय, घेऊन जा. थोडं तरी जेवण घ्या ना पप्पा. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? मला नकोय, घेऊन जा. मला कळतंय पप्पा की तुम्हाला भूक नसणार, इच्छा नसणार, पण तुम्हाला तुमची औषधं घ्यायची असतात ना, मग उपाशीपोटी कशी घेणार? इतक्या दिवसात मी इतकं सगळं सुख बघत होते. जेव्हा मी तयार होत होते ना, तेव्हाच मला वाटलं की कानामागे तीट लावावा, कुणाची दृष्ट नको लागायला. पण विसरून गेले, आणि कुणाची देव जाणे, नजर लागलीच हो. घरी बसते बसते असं वाटता वाटता सगळंच विस्कटून गेलं. आतापर्यंत जे समोर दिसत होत ना, जे घडत होत तसंच वागत होते. अगदी बंद डोळ्यांनी देखील स्वप्न बघायची हिंमत होत नव्हती माझी. हल्ली हल्ली ना मला स्वप्न बघाविषयी वाटत होती. पण पप्पा मला माहितीये की तुम्ही माझ्यावर चिडले असणार. मी तुम्हाला का नाही सांगितलं असंच वाटत असणार ना तुम्हाला. काय करणार, जिला या घरामध्ये पाई पुसण्याची देखील किंमत नाहीये. कुणासमोर काय आणि कस तोंड उघडणार? असं का बोलतीस तू? तुलाही या घरात तेवढाच मान आहे जेवढा सिम्मीला आहे. मान? मान तर घराशी असलेल्या नात्यापासून सुरू होतो ना. सून बनून या घरात आले, पण माझ्या नवऱ्याने यांनीच कधी माझं नातं मान्य नाही केलं, तर मग इतरांकडून मानाची काय अपेक्षा? परी घरात आल्यापासून मात्र ना हल्ली हल्ली आम्हाला आमचं नातं सापडू लागलं होत. पण मिथिला, बस इथे बस. मिथिला बस. मला माफ कर. नाही नाही, तुम्ही कशाला माफी मागताय पप्पा? या झालेल्या सगळ्या प्रकारामुळे तू निश्चितच दुखावली गेली असेल. तुझ्याशी न बोलता तुला एक सरप्राईज द्यायला गेलो मी, आणि मलाच एक भलं मोठं शॉकिंग सरप्राईज मिळालं. नाही पप्पा, तुम्ही जे काही ठरवलं ना ते सगळ्यांचा विचार करूनच. खर तर तुम्ही नेहमीच सगळ्यांचा विचार करता, आणि मी कधीही तुमच्या निर्णयाला कधीच नाकारलेलं नाहीये. मी जेव्हापासून या घरामध्ये आले ना लग्न करू, तेव्हापासून पाहते तुमचं आणि यांचं जरी पटत नसलं ना, तरी सुद्धा तुम्ही मला कधी काही कमी पडू नाही दिलं. यांनी माझ्याकडे वेळ द्यावा, माझी जबाबदारी घ्यावी म्हणून तुम्ही नेहमीच काळजी घेतली. आम्ही सेटल व्हावं म्हणून तुम्ही वेळ पैसा दोन्हीही दिलं. आणि आजच बघा ना, आजचाही निर्णय तुम्ही आमच्या आनंदासाठीच घेतलात ना. काही योग्य वाटतंय ना ते? योग्य अयोग्य मला कळत नाही पप्पा, पण मी तुमच्या निर्णयाला कधीच विरोध नाही केला आणि करणारही नाही. तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा मान ठेवायचा एवढंच मला माहितीये. पप्पा, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, आणि आजच्याच दिवशी तुम्ही उपाशी राहावं मला आयुष्यभर याची खंत राहील. म्हणून केवळ माझ्या आनंदासाठी पप्पा प्लीज.
जेव तुम्ही सुखी रहा। विश्वजीत चौधरी, जगन्नाथ चौधरी कसे आहेत? जगन्नाथ चौधरी कसे आहेत? कसे काय करायचं तुला? कसे आहेत काय? सहज विचारलं मी। अरे पण कशाला विचारलं सर? आहे ते पण येऊन मला विचारतो, मला डोक्याला त्रास झाला, आधी पळून आलो मी तिकडून। कशाला विचारलं मला? ओरडताय कशाला? मी फक्त चौकशी केली हो। अरे तुझ्या चौकशी तुला मायाकडे येऊन चौकशी करायचं काय कारण होत काय? जगन्नाथ चौधरी तुला कोण करणार आणि चौकशी करणार? माझ्या डोक्याचं कशाला धरी करतो तू? करा फोन त्यांना आणि विचार कसे मला कशाला त्रास देतो डोक्याला तू? काय आणि काय आमच्याशी प्रेमाने वागताय? तुला फोन केला तर तुझ्याशी वागतील प्रेमारी, सगळ्यांची वागतात, आमच्या घरातल्यांची नाही वागत। होय तुम्हाला पण पाहिजे जगन्नाथ चौधरी कोण आहे? तू परत तू फोडून टाकी नाही इकडे सगळं सांगू मला सांगतो तू बस हो प्लीज शांत वाज ते पाठ इकडून तर मी पळून आलो तरी इकडे विचारतो तुम्हाला जगन्नाथ चौधरींच काय करायचं आयुष्यात सोडतच नाही। हॅलो, मी माइंड युअर बार मधला मॅनेजर बोलतोय। सर विश्वजीत सर आज फार हाय आहेत, इथे एका माणसाची बाचाबाची पण झाली आणि इतके चिडले आहेत सर। ते भांडण झालंय का? हो सर। विश्वजीत बरा आहे ना? हो सर ते ठीक आहे, पण ते मोठ्या सरांबद्दल इतकं काही बोलतायत आणि भांडतायत सर, त्यांना इथं न्यावं लागेल। सर तुम्ही प्लीज येऊ शकाल का? मी 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 लगेच येतो, लगेच निघतो मी। काय झालं? थोडासा फोन तो फोन तेच विचारते ना मी, कोणाचा आहे, काय झालंय? आपला विश्वजीत आहे ना, त्याने बार मध्ये धिंगाणा केलाय, त्यामुळे मला जावं लागेल तिकडे। का तुम्ही घाई घाई जाऊन तिथे काय करणार? सांगितलं ना तुला, विश्वजीतने तिकडे प्रॉब्लेम करून ठेवलेत। मग तुम्हाला संधी दिसत नाही की शोधताच येत नाही? म्हणजे बघ काय हॅलो, तुम्हाला एक लेटेस्ट अँड हॉटेस्ट ब्रेकिंग न्यूज द्यायची। तो बघ विश्वजीत चौधरी। बरं सगळ्यांना सांगतोय मी, जगन्नाथ चौधरीच काही नाव घेऊन माझ्याकडे काही विचारायचं नाही, कोण आलं विचारायला तर फोडून टाकेन एकेकाला, जमलं का? वाईट दिसतोय, चल 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 चल। काही त्यांना पडलेलं नाही, त्यांच्या मुलाची नातवाची बघायचं नाही माझ्याकडे। सर आम्हाला चौधरी कुटुंबात काहीतरी विस्फोटजनक घडलंय, यशवर्धन चौधरी आणि जगन्नाथ चौधरी एकमेकांचा चेहराही पाहायला तयार नाहीयेत। नाही म्हणजे सर, म्हणजे सर कसं कानावर आले? आता तुम्ही त्यांचे सुपुत्र म्हणजे तुम्हीच सांगा नक्की चूक कोणाची आहे। सर लहान तोंडी मोठा घास घेते, पण चूक लहानांचीच असते ना। हे सगळं यशवर्धन चौधरी, सामान्य मुलीशी लग्न करण्यास निर्णय घेतलाय म्हणून हे घडलंय। ती मुलगी आधीच विवाहित आहे म्हणून हा वाद पेटलाय का? नाही म्हणजे ते एका मुलीची आई आहे। काय तू काय लायकी आहे तुझी? अरे लायकी आहे का तुझी? मी बोलायचं काय बघाय सवाल काय चाललं तुझं? अरे काही विचारलं मला कशासाठी त्रास देत? मी बोलायचं नाही म्हणून तरी बोलायला लावत मला माहितीये का त्याला कोण आहे? जगन्नाथ चौधरी। जय चौधरीला का घरात बाहेर काढत होते? परत इकडे आले प्रेसवाले तर चालणार नाही। समोर तर कसे आहात इथं मला प्रश्न विचारायला? शांत
सर निघालात आपण? सर इथे तुमच्या भावाने मारामारी सुरू केली सर. सर थोडं लवकर या नाहीतर पोलिसात द्यावं लागेल. मी 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 निघालोय सर. जर इथे काही नुकसान झालं ना ते तुम्हाला भरून द्यावं लागेल. मी मी पोचतोय तिकडे. हा मी पोचतोय. काय बार मध्ये धम्माल सुरू असणार ना? का करतेस तू हे सगळं? फालतू प्रश्न विचारू नका. तुम्ही या पॅलेस मध्ये राहताय ना ते फक्त माझ्यामुळे. नाही तुमच्यावरही बार मध्ये जाऊन तमाशे करायची अशी वेळ आली असते. तुम्ही बघितलं मी कसं संधीच सोनं केलं ते. आता त्या विश्वजीतमुळे बिचारा यश आणि त्याच्या लाडक्या आजोबांमध्ये फूट पडणार. अग पण तू बापरी अगो काय करतेस? दादाला एवढा पोळ्या पुरते ना? नाही अजून थोड्या दे ना. मी भरू का? नाही मी भरते. मला ना यशचा निर्णय पटलेला नाहीये. नेहा मला असं वाटतं की तू त्याच्याशी बोल नाही तर त्याला त्याला फोन करायला सांग. जा. हो हो. नाही त्याला आता फोन कर. सांग त्याला फोन कर म्हणून सांग. हळू बोल. तो बाहेरच बसला ऐकू जाईल ना त्याला. हा बसू दे ना. असं नाही त्याला ऐकायला गेलं तरी चालेल. अगो तुझ्या माहेरची मोठी मीच आहे ना. मग मी तुला समजवू तरी शकते. त्याला त्याच्याशी कोण बोलणार आहे? त्याला कोण समजवणार आहे? तुला कळतंय का? एक तर घरच्यांची नाती तोडली आहेत हे असं सगळं सोडून बिडून इथे येऊन तो बसला हे त्याला शोभत नाहीये. तू बोलायला हवंस त्याला. वहिनी हे बघ अजून आजोबांची तब्येत बरी नाहीये आणि ते अजूनही चिडलेले. त्यांना जरा शांत होऊ दे. मग मी उद्या सांगते त्याला बोलायला. उद्या? उद्या म्हणजे उद्या सकाळपर्यंत माझा जीव टांगणीला राहील ना. नको म्हणजे मला तुम्हा दोघांची काळजी ना म्हणून बोलते मी. हिला तर डोक्यातच काही शिरत नाहीये. यशनी एवढं मोठं घर पैसा अडका सगळं सोडलं तर माझं कसं होणार? या घरातून काय मिळेल? फक्त पोळीभाजीचे डबे मिळतात. पॅलेस मधून कसे काजू पिस्ते तरी मिळतील. मी काय म्हणते मी इथनं जातच नाही कारण मला रात्रभर झोप लागायची नाही तिकडे घरी. मी इथेच थांबते. हा मी नाही जात घरी. अगं पण हा डबा भरून ठेवलाय मी. दादा उपाशी राहील ना? राहू देत ना मग त्याला उपाशी. नाही तर त्याचं तू बघेल. हा हा डबा इथे तुम्ही पण इथेच राहणार. तुझा संसाराचा गाडा रुळावर आल्याशिवाय मी नाही जाणार इकडनं. हा ही घ्या बडीशेप. याच्यामध्ये ओवा घातलाय, आळशी घातली आणि थोडीशी सुंट सुद्धा. आईने घरी बनवली. आई म्हणते बडीशेप खाल्ल्याने जेवण पोटातलं पचत. मी निघतो आता. अरे वा. नाही म्हणजे बरोबर निर्णय आहे तुझा. म्हणजे एकदम योग्य निर्णय घेतलायस तू घरी जायचा. मी कधीपासून हिला समजवत होते की याने घरी गेलं पाहिजे म्हणून. नाही मी घरी जाणार नाहीये. मग कुठे जाणार आहेस? मला नाही माहित. असं काय करतोस? आजची रात्र इथेच राहा ना. हे बघ असंही खूप दगदग झालीय. आज रात्री इथेच विश्रांती कर आणि सकाळी शांतपणे विचार कर ना. नाही अग आय एम फाईन काकू. हा बघा ना म्हणतो की घरी जायचं नाही म्हणून. असं कसं चालेल ना काकू. मी त्याला सांगितलं आज रात्री इथेच थांब. मलाही तसंच वाटतंय. यश नेहा एवढं म्हणते तर राहा ना इथेच. काकू हो. पण फ्रेंड इकडेच राहणार आहे. तुम्हाला स्टोरी सांगणार ना हो ना फ्रेंड. गोष्ट परत काहीतरी. हा बच्चा आय मॅनेज काकू डोंट वरी. अरे आता एवढ्या रात्री तू काय मॅनेज करणार? म्हणजे हॉटेलातच जाणार ना?
एवढं आपलं घर आहे, राहा ना इथेच. नाही काकू, उगच सगळ्यांना अडचण कशाला. आपण गर्ल्स आणि बॉयची टीम करून झोपूया. आई, मी आणि मामी, आम्ही बेडरूम मध्ये आणि फ्रेंड इथे एकटे सोफ्यावर. चालेल ना फ्रेंड? प्लीज प्लीज. ओके.